लय भारी सारखा ब्लॉकबस्टर सुपर हिट चित्रपट दिल्यानंतर रितेश देशमुख मराठीत दुसरी एंट्री मारायला सज्ज झालाय. रितेश दुसरा मराठी चित्रपट करणार हे तर नक्की होतं, पण वरवर येणाऱ्या बातम्यांमुळे या बाबत खात्री होत नव्हती. रितेशच्या प्रोडक्शन कंपनीने या बाबतची उत्सुकता आता आणखी ताणून धरली आहे. रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीने या संदर्भात काही माहिती सोशल मीडियावर लीक केली. पहिल्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलंय की वी हॅव समथिंग टू शेअर, समथिंग एक्साइटिंग, वॉच दिस स्पेस. आणि दुसऱ्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटलंय, व्हॉट इज रितेश देशमुख नेक्स्ट मराठी फिल्म, आरटी इफ यू वॉन्ट टू नो. या वन लाइनरला शेअर करत जेनिलियानेही म्हटलंय की शुड आय लीक द सिक्रेट. तर एकंदर अशा प्रकारे देशमुख परिवाराने रितेशच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे. पण या चित्रपटाबाबतची खरी माहिती लीक केली ती करण जोहरने. करण जोहरने नुकतंच ट्वीट केलं ज्यात त्याने रितेशच्या पुढच्या मराठी चित्रपटाचं पोस्टरही रिव्हील केलंय. या ट्वीट मध्ये त्याने म्हटलंय, आफ्टर द ब्लॉकबास्टर लय भारी रितेश देशमुख नेक्स्ट मराठी फिल्म विल बी ऑन द फ्लोअर सून, इट्स गोइंग टू बी ह्यूज. रितेशच्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचं नाव असणार आहे माऊली, आणि या चित्रपटाचेही दिग्दर्शक असतील निशिकांत कामत. रितेश पहिल्या चित्रपटात तर चक्क सलमानला गेस्ट अपिअरन्स मध्ये घेऊन आला. त्यानंतर सलमानला या चित्रपटात थोडा जास्त रोल हवा होता, पण तेव्हा रितेश आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांना ते जमलं नव्हतं. सो रितेशच्या या सेकंड प्रोजेक्ट बाबत उत्सुकता तर आहेच. व्हरायटी म्हणून रितेश मराठीत कॉमेडी जॉनर करेल की पुन्हा एकदा लय भारी अंदाजची सेकंड इनिंग पाहायला मिळेल. शिवाय या चित्रपटात रितेश सलमानला जरा जास्त मोठा रोल देईल का? वेल, असे अनेक प्रश्न असतील आपली उत्सुकता वाढवणारे. या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली की लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुमच्या कमेंट्स या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका.